हॅलो गाईज, व्हेरी वॉर्म वेलकम. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण सुरू करत आहोत, ॲक्च्युअली रामायणा सिरीज आपण ऑलरेडी चालू केलेली आहे. याच्या आधी 10 व्हिडिओज अपलोड केलेले आहे, जर पाहिले नसेल तर नक्की जाऊन पहा. आज पाहत आहोत पुढची सिरीज रामायणा पार्ट 11. पार्ट 10 झालेले आहेत, आज आहे पार्ट 11. मेनी ऑफ दीज फॉरेस्ट्स हॅड सेजेस लिव्हिंग देम. मेनी ऑफ दीज फॉरेस्ट, यातील बऱ्याचशा जंगलामध्ये हॅड सेजेस, सेजेस म्हणजे ऋषी राहत होते. मेनी मोर हॅड डेमॉन्स इन देम, भरपूर काही जंगलांमध्ये डेमॉन्स, डेमॉन्स म्हणजे राक्षससुद्धा होते. डिस्ट्रॉईंग एव्हरीथिंग, सर्व काही नष्ट करत होते. अँड ॲट अ टाइम्स, बरेचदा इव्हन डिसरप्टिंग द लाईव्ज ऑफ सेजेस. डिसरप्टिंग म्हणजे विस्कळीत करत होते. द लाईव्ज ऑफ सेजेस, ऋषींचे जीवन. दंडकारण्य वॉज वन सच अ फॉरेस्ट, दंडकारण्य हा एक असाच एक वन होता. When Rama, Sita and Lakshmana entered this forest, जेव्हा रामा, सीता अँड लक्ष्मणा या वनामध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला, द ऋषीज वेलकम्ड देम, ऋषी मुनी जे होते त्यांनी त्यांचे स्वागत केले. ऑफर्ड देम फ्रुट्स अँड नट्स, त्यांना फ्रुट्स आणि फळे आणि नट्स म्हणजे मेवा दिला. अ थॅच्ड हट वॉज स्पेशली इरेक्टेड फॉर देम. थॅच्ड हट म्हणजे गजबजलेली झोपडी. वॉज स्पेशली इरेक्टेड फॉर देम, इरेक्टेड म्हणजे उभारण्यात आली, बनवण्यात आली स्पेशली त्यांच्यासाठी. हॅप्पी अँड कंटेंटेड, आनंदी आणि समाधानी. रामा डिसाइडेड टू स्पेंड द नाईट देअर, रामाने रात्र तिथेच घालवण्याचा निश्चय केला. द नेक्स्ट मॉर्निंग, पुढच्या सकाळी, देअर अराइव्ड अ प्रिन्सेस ऑफ डेमॉन क्लॅन नेम्ड ॲज शूर्पणखा. पुढच्या सकाळी तिथे एक प्रिन्सेस म्हणजे राजकुमारी, डेमॉन क्लॅन राक्षस कुळाची एक राजकुमारी तिथे पोहोचली, जिचं नाव होतं शूर्पणखा. शी वॉज ॲगोनाइज्ड, ॲगोनाइज्ड म्हणजे ती खूप व्यथित होती. अँड लॉस्ट हर पीस ऑफ माइंड, तिच्या मनाची शांतता ती हरवून बसली. बाय सीइंग द ब्युटी ऑफ रामा, रामाचे सौंदर्य पाहून. शी सेड रामा, ती रामाला म्हणाली, दॅट की यू आर द मोस्ट रॅडियंट मॅन ऑफ द अर्थ, तू या भूतलावरील सर्वात तेजस्वी व्यक्ती आहेस. रॅडियंट म्हणजे तेजस्वी. व्हाईल आय एम अ युनिव्हर्सली ब्युटिफुल मॅन, वुमन सॉरी, आणि मी त्रिलोकसुंदरी आहे. युनिव्हर्सली ब्युटिफुल म्हणजे सगळ्या लोकांमध्ये सुंदर आहे. देअर इज नो मॅन ऑन दिस अर्थ लाईक यू, ह्या पृथ्वीवरती तुझ्यासारखा कोणी मनुष्य नाही. अँड नो वुमन लाईक मी, आणि माझ्यासारखी कुठलीही स्त्री नाही. दॅट्स वाय आय हॅव कम टू यू आस्किंग फॉर युअर कंपॅनियनशिप, आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आलेलो आहे आस्किंग फॉर युअर कंपॅनियनशिप, तुझा सहवास मागण्यासाठी. कंपॅनियनशिप म्हणजे सहवास. रामा स्माइल्ड, रामा हसला. अँड रिप्लाईड शूर्पणखा, आणि शूर्पणखाला त्याने उत्तर केले, आय एम ऑलरेडी मॅरिड, माझे विवाह झालेले आहे, मी विवाहित आहे. डू यू सी द ब्युटिफुल लेडी ओवर देअर, तू तिथे एक सुंदर स्त्री पाहत आहेस का. शी इज माय वाईफ सीता, ती माझी पत्नी सीता आहे. दिस इज माय ब्रदर लक्ष्मणा, हा माझा भाऊ लक्ष्मणा आहे. He is married, त्याचे विवाह झालेले आहे, तो विवाहित आहे. But, पण has left his wife behind, पण त्याने त्याच्या पत्नीला मागे सोडलेले आहे. I suggest, मी सुचवतो, you propose him, तू हे प्रस्ताव त्याच्याकडे ठेव, असं रामा शूर्पणखाला म्हणाला. So शूर्पणखा thought, शूर्पणखाने विचार केला, it would be a good idea, ही एक छान कल्पना आहे. And went to Lakshmana, आणि लक्ष्मणाकडे ती गेली. ओ लक्ष्मणा, हे लक्ष्मणा, did you hear about what your brother said, तू ऐकलंस का की तुझा भाऊ काय म्हणाला. Come, ये, let us get married, चला आपण लग्न करू. अँड लीड अ हॅप्पी लाईफ, आणि एक आनंदी आयुष्य जगू. लक्ष्मणा सेड जोकिंगली, लक्ष्मणा विनोदाने म्हणाला की, माय डिअर लेडी, माझ्या प्रिय बाई, आय एम अ हम्बल सर्वंट ऑफ रामा, मी रामाचा एक विनम्र सेवक आहे. हम्बल सर्वंट म्हणजे विनम्र सेवक आहे. इफ यू मॅरी मी, जर तू माझ्याशी लग्न केलंस, यू विल हॅव टू बी अ मेड हिअर, तुला इथे एक दासी बनून राहावं लागेल.
रामा विल बी अ किंग इन फ्यू इयर्स, रामा पुढच्या काहीच वर्षामध्ये राजा असेल. इट्स बेस्ट इफ यू मॅरी हिम, हे चांगलं असेल जर तू त्यांच्यासोबत लग्न केलंस. यू कॅन देन बी द क्वीन, मग तू राणी बनू शकशील, असं लक्ष्मणा शूर्पणखाला म्हणाला. शूर्पणखा पेस्टर्ड रामा अगेन, शूर्पणखा पुन्हा रामाकडे त्याला त्रास द्यायला आली. पेस्टर्ड म्हणजे त्रास देणे. रामा मॅरी मी, रामा माझ्यासोबत लग्न कर, अदरवाईज नाहीतर आय विल गॉबल अप सीता अँड देन फोर्स यू टू मॅरी, मी सीताला मारेल आणि तुला माझ्यासोबत लग्न करण्यासाठी फोर्स करेल. रामा रिफ्यूज्ड, रामाने नकार दिला. अँड द अँग्री शूर्पणखा ट्राईड टू अटॅक सीता, आणि रागावलेल्या शूर्पणखाने सीतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बट लक्ष्मणा क्विकली ड्र्यू आउट हिज स्वर्ड, पण लक्ष्मणाने पटकन ड्र्यू आउट म्हणजे काढली हिज स्वर्ड, स्वर्ड म्हणजे तलवार, तलवार काढली. अँड कट ऑफ हर नोज, आणि तिचे नाक कापले. स्क्रीमिंग, स्क्रीमिंग म्हणजे किंचाळणे. स्क्रीमिंग विथ पेन अँड रेग, किंचाळून वेदनेने आणि रागाने किंचाळून शूर्पणखा रॅन टू हर ब्रदर खर अँड टोल्ड हिम अबाउट हाऊ रामा अँड लक्ष्मणा ट्रीटेड हर. किंचाळून, रागाने आणि वेदनेने किंचाळून शूर्पणखा तिच्या भावाकडे, खर राजाचं नाव होतं, खरकडे ती पळाली. अँड टोल्ड हिम, आणि त्याला सांगितलं अबाउट हाऊ रामा अँड लक्ष्मणा इलट्रीटेड हर, रामा आणि लक्ष्मणाने त्याला कशी वाईट वागणूक दिली हे त्याने तिने त्यांना खराला सांगितलं. आय वॉन्ट टू ड्रिंक सीताज ब्लड, मला सीताचं रक्त प्यायचं आहे. आय ऑल्सो वॉन्ट द सेवर्ड हेड्स ऑफ रामा अँड लक्ष्मणा, आणि मला रामा आणि लक्ष्मणाचे विच्छेदन झालेले डोके पाहिजे आहे, असं शूर्पणखा खर त्या तिच्या भावाला म्हणत आहे. माय डिअर ब्रदर, माझ्या प्रिय भावा, प्लीज फुलफिल माय विश, माझी इच्छा पूर्ण कर, शी सेड, ती म्हणाली. खरा वू वॉज इन्फ्युरिएटेड ऑन सीइंग द कंडिशन ऑफ हिज डिअर सिस्टर, खरा जो तिचा भाऊ होता, ही वॉज इन्फ्युरिएटेड, इन्फ्युरिएटेड म्हणजे तो खूप संतप्त झाला, त्याला खूप राग आला. ऑन सीइंग द कंडिशन ऑफ हिज सिस्टर, त्याच्या तिच्या बहिणीची ही अवस्था पाहून त्याला खूप राग आला. ऑर्डर्ड 14 ऑफ हिज फेलो डेमॉन्स टू किल रामा अँड लक्ष्मणा, आणि त्या खराने काय केलं, ऑर्डर दिली, आदेश दिला, 14 डेमॉन्स, 14 त्याच्या प्रिय राक्षसांना त्याने रामा आणि लक्ष्मणाला मारण्याचा आदेश दिला. बट रामा नॉक देम डाऊन, पण रामाने त्यांना खाली पाडून टाकले, नॉक डाऊन. विद इन मुमेंट्स, काहीच क्षणात, ऑल ऑफ देम वर डेड, काहीच क्षणात ते सगळे मरून गेले. खरा देन टूक अ लार्ज आर्मी ऑफ राक्षसाज विथ हिम, खराने त्याच्यानंतर लार्ज आर्मी, मोठे सैन्य, राक्षसांचे मोठे सैन्य त्याने त्याच्यासोबत घेतले. अँड प्रॉमिस्ड हिज सिस्टर, आणि तिच्या बहिणीला वचन दिले की ही वूड गिफ्ट हर रामाज हेड, की तो त्याला, तो खर शूर्पणखाला रामाचे डोके भेट देईल. Each of the Rakshasas of the army charged menacingly towards Rama. Each of the Rakshasas, प्रत्येक राक्षसाला, राक्षसाच्या सैन्यातील प्रत्येक राक्षसाला charged menacingly. Menacingly याचा अर्थ होतो धमकी देऊन त्यांना चार्ज केले, त्यांच्यात शक्ती आणली towards Rama, रामाच्या दिशेने. Rama fought against them. रामा त्यांच्या विरुद्ध लढला. सिंगल हँडेड, एकट्याने. व्हाईल लक्ष्मणा स्टूड गार्ड नियर सीता, आणि लक्ष्मणाने सीताकडे पहारा दिला. रामा डिस्ट्रॉइड, रामा डिस्ट्रॉइड द एंटायर आर्मी, रामाने पूर्ण सैन्याचा नाश करून टाकला. अँड सून, आणि लवकरच, किल्ड खरा अँड दूषणा अल्सो, आणि लवकरच त्याने खरा आणि दूषणा यांचा सुद्धा वध केला. The rishis who were watching this battle, rishi je he yuddha pahat hote, shored manje tyanchyavarti takle petals, pakdya taklya on rama varti, and held his victory over the demons. Held his victory manje jaykar kela tyacha vijayacha, rakshasanvaril vijayacha tyanni jaykar kela.
They were grateful to Rama for bringing peace to Dandakaranya. हे जे ऋषी होते हे सर्वजण खूप कृतज्ञ होते. They were grateful to Rama for bringing peace to Dandakaranya. दंडकारण्यामध्ये शांतता आणण्यासाठी ते खूप कृतज्ञ होते. सीता वॉज व्हेरी हॅप्पी. सीता खूप आनंदी होती दॅट रामा फॉट व्हॅलियंटली. की राम शौर्याने लढला. व्हॅलियंटली म्हणजे शौर्याने लढला. अगेन्स्ट द पॉवरफुल खर अँड दुषणा. पराक्रमी खर आणि दुषणाच्या विरोधामध्ये. अगेन्स्ट म्हणजे त्यांच्या विरुद्ध. शूर्पणखा हू ऑल्सो विटनेस्ड द माइटी पॉवर ऑफ रामा फ्लेड टू लंका. शूर्पणखा ही विटनेस्ड म्हणजे साक्षीदार होती द माइटी पॉवर पराक्रमी माइटी म्हणजे पराक्रमी शक्ती रामाची फ्लेड टू लंका. ती लंकामध्ये उडाली लंकामध्ये गेली. When she reached the court of Ravana, जेव्हा ती रावणाच्या दरबारामध्ये गेली, he was conducting a meeting with his ministers. रावणा एक बैठक घेत होता त्याच्या मंत्र्यांसोबत about an important matter relating to Lanka. लंका विषयीच्या एका महत्त्वाच्या विषयाबद्दल त्यांची चर्चा सुरू होती. शूर्पणखा एंटर्ड द कोर्ट क्राईंग लाऊडली. शूर्पणखा दरबारामध्ये तिने प्रवेश केला मोठ्याने रडत रडत. अँड ट्राईंग टू कवर हर नोज विथ हर हँड आणि तिचे नाक तिने झाकण्याचा प्रयत्न केला. रावणा वॉज हॉरिफाईड. रावणा खूप घाबरला टू सी हिज सिस्टर इन सच अ कंडिशन. तिच्या बहिणीला अशा अवस्थेमध्ये पाहून तो खूप घाबरला. इवन बिफोर त्याच्या आधी ही कुड से एनिथिंग रावण काही म्हणायच्या आधीच शूर्पणखा बर्स्ट आउट टॉकिंग. शूर्पणखा मोठ्याने बोलली रावणा माय ब्रदर. रावणा माझा भाऊ. ऑल द राक्षसाज हॅव बीन किल्ड. सगळे राक्षस मारले गेले आहेत. खर अँड दुषणा आर डेड. खर आणि दूषणा यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. अँड इमॅजिन कल्पना कर जस्ट वन ह्युमन बिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस डिझास्टर. फक्त एक मानवी व्यक्ती या जबाबदार आहे फॉर ऑल दिस डिझास्टर. या सर्व आपत्तीला फक्त एक मानवी व्यक्ती जबाबदार आहे. अ मॅन बाय नेम रामा हॅज किल्ड 14,000 राक्षसास. अ मॅन एक माणूस ज्याचं नाव आहे रामा त्याने वध केला आहे. त्याने मारून टाकला आहे 14,000 राक्षसांना. अँड अल्सो खरा अँड दूषणा. खरा आणि दूषणाला सुद्धा मारून टाकलं आहे. रामा इज नो ऑर्डिनरी पर्सन. रामा हा काही सर्वसामान्य व्यक्ती नाही. वेन ही युजेस हिज ॲरोज. जेव्हा तो त्याचे बाण वापरतो इट ॲपियर्स ॲज दो देर इज अ रेन ऑफ ॲरोज. इट ॲपियर्स असे दिसते की देर इज अ रेन ऑफ ॲरोज. बाणांचा वर्षाव होत आहे असे वाटते. अँड हियर यू आर लिडिंग अ लाईफ ऑफ लक्झरी. आणि तू इथे लक्झरी म्हणजे ऐशोआराम. लाईफ ऑफ लक्झरी ऐशोआरामाचे आयुष्य तू इथे जगत आहेस. नॉट केअरिंग अबाउट युअर ब्रदर्स. तू तुझ्या भावांची काळजी करत नाहीयेस. हु डाईड ॲट द हँड्स ऑफ रामा. ज्यांचा मृत्यू झाला रामाच्या हाताने. लिसनिंग दिस हे ऐकून रावणा रीच्ड टू सेज मरीचा. रावणा मरीचा नावाच्या एका ऋषीकडे पोहोचला. ही डिस्क्राईब्ड मरीचा. त्याने मरीचाला सगळे वर्णन केले. द वे इन विच शूर्पणखा वॉज डिसफिगर्ड. ज्या पद्धतीने शूर्पणखाला डिसफिगर्ड म्हणजे तिचे विद्रुपीकरण करण्यात आले. अँड हाऊ खर अँड दूषणा मेट अ क्रुएल डेथ. आणि खर आणि दूषणा यांची कशी क्रूर पद्धतीने यांचा मृत्यू झाला ह्याचे वर्णन त्याने केले. आय हॅव टू टेक रिव्हेंज अगेन्स्ट रामा. मला रामाच्या विरोधात बदला घ्यायचा आहे. ओनली देन मगच विल माय ब्रदर्स फाइंड पीस इन हिवर. मगच माझे भाऊ स्वर्गामध्ये शांतता शोधू शकतील. That's why, म्हणूनच I want to separate Sita and Rama. मला सीता आणि रामाला वेगवेगळे करायचे आहे. सेड रावणा. असं रावण म्हणतोय मारीचाला. मारीचा who had earlier faced Rama's arrows. मारीचा ज्याने आधी रामाचा बाण रामाचे बाणाला ज्याने तोंड दिला होता. Trembled with fear.
ट्रेम्बल्ड म्हणजे थरथरला विथ अ फिअर, भीतीने थरथरला. जस्ट ॲट मेन्शन ऑफ हिज नेम, फक्त त्याचे नाव ऐकताच तो भीतीने थरथरला. रावण कॅरिंग अवे सीता इज टू कॅरी डेथ विथ यू. रावण कॅरिंग अवे सीता, सीताला लांब घेऊन जाणे, इज टू कॅरी डेथ विथ यू, हे तुझे मृत्यू सोबत घेऊन जाण्यासारखेच आहे. सीता इज अनादर मॅन्स वाईफ, सीता ही दुसऱ्या व्यक्तीची पत्नी आहे. गिव अप सच अ विकेड थॉट्स, असे दुष्ट विचार सोडून दे. अँड गो बॅक टू लंका, आणि लंकाला परत जा. ॲडवाइज्ड मरीचा, मरीचाने असा सल्ला दिला रावणाला. रावण वुड नॉट लिसन टू मरीचा, रावण काही मरीचाचं ऐकेना. ही इन्सिस्टेड ऑन मरीचाज हेल्प, त्याने मरीचाला हेल्प मदत करण्याचे आग्रह केले, इन्सिस्ट म्हणजे आग्रह केला. अँड देन एक्सप्लेन्ड हिज प्लॅन, आणि त्याचे जो त्याने जी योजना आखली होती ती त्याने एक्सप्लेन केली, समजावून सांगितली. मरीचा इफ यू आर सो अफ्रेड ऑफ रामाज ॲरोज, जर तू रामाच्या बाणांना इतका घाबरतोस तर यू नीड नॉट टू फेस हिम ॲट ऑल, तर तुला त्याला तोंड देण्याची काही गरज नाही. यू हॅव मॅजिकल पॉवर्स, तुझ्याकडे मॅजिकल पॉवर्स म्हणजे जादुई शक्ती आहेत. अँड कॅन टर्न युअर सेल्फ इन टू एनी अदर फॉर्म, आणि तुला स्वतःला दुसऱ्या कुठल्याही रूपामध्ये रूपांतर करू शकतो. All that I ask of you is to turn yourself into a beautiful golden deer. All that, जे काय I ask of you, जे काय मी तुला मागतो, is to turn yourself, तुझ्या स्वतःला रूपांतर कर into कशात, तर beautiful golden deer, एका सुंदर golden सोनेरी हरिणामध्ये तुझे रूपांतर कर. And roam in front of Sita's hut, आणि सीतेच्या झोपडीच्या पुढे तू फिर. Sita will definitely want you, सीता नक्कीच तुझी इच्छा करेल. So she will ask Rama and Lakshmana to catch you, आणि मग ती रामा आणि लक्ष्मणाला तुला पकडण्यासाठी सांगेल. When they try to chase you, जेव्हा ते तुझा पाठलाग करतील, you can run fast, तू फास्ट पळू शकतो. अँड टेक देम अवे फ्रॉम पंचवटी, आणि त्यांना पंचवटीपेक्षा खूप लांब घेऊन येऊ शकतो. विथ नन टू प्रोटेक्ट हर, जेव्हा कोणीही तिचं संरक्षण करण्यासाठी नसेल, सीता कॅन बी इझिली किडनॅप, सीताचे सहजरित्या अपहरण होऊ शकते. अँड अनेबल टू बिअर द सेपरेशन, हे वेगवेगळे होणे सहन न झाल्याने, सहन न होऊन रामा विल डाय, रामाचा मृत्यू होईल. मरीचा वन्स अगेन टोल्ड रावणा, मरीचा पुन्हा एकदा रावणाला म्हणाला, ओ किंग, हे राजा, यू ऑलरेडी जस्ट हे राजा, यू ऑलरेडी हॅव सो मेनी ब्युटिफुल वाईब्स. ओ किंग, यू ऑलरेडी हॅव सो मेनी ब्युटिफुल वाईब्स, हे राजा, तुला आधीच खूप साऱ्या सुंदर पत्नी आहेत. डू नॉट लस्ट फॉर सीता, सीतेची लालसा करू नकोस. शी विल बी द कॉज ऑफ युअर डेथ, ती तुझ्या मृत्यूचे परिणाम असेल. अँड द डिस्ट्रक्शन ऑफ लंका, आणि लंकेच्या नाशाची सुद्धा तीच परिणाम असेल. तू तिची लालसा करू नको, असे मरीचा रावणाला म्हणाला. आणि आता ह्याच्यापुढे काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत पुढच्या पार्टमध्ये. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्यामध्ये जे काही नवीन नवीन शब्द तुम्हाला ऐकायला मिळाले असतील, शिकायला मिळाले असतील, ह्याची लिस्ट बनवा, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, नोटबुकमध्ये लिहून ठेवा. थँक्यू सो मच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.